एकदर काही घडतंय आणि ते म्हणजे जीवावर पेटण्यासारखं. कारण मुलगी म्हणलं की अंगावर काटा येतो. सध्याची परिस्थिती अशी, मी माझ्या मनाचं म्हणत नाही, मुलगी म्हणले की अंगाला काटा उभा राहतो, तिला मारून टाकायचं असतंय. मग ती आईला म्हणते की आई मला जन्म घेऊन धरतीवर यायचंय, आणि तू जर घरच्याचा किंवा वडिलाचा ऐकून जर माझा घात करत असेल तर हे तुझं बरोबर नाहीये. म्हणून ते गर्भात मुलगी काय म्हणते लक्ष द्या. जन्म देऊन कृतार्थ करी ग नको निर्वत गोटू ग नको गर्भात घोटू जीवनच फुलवू मला आई माझ्या, जीवनच फुलवू मला आई माझ्या, जीवनच फुलवू मला आईला म्हणतंय आई तू समजावून सांग सगळ्याला, मला जगात येऊ दे, जग बघू दे. पण असं म्हणत असताना मी गर्भ काय म्हणतोय सांग पित्याला समजावून ते जगात सांगू पित्याला समजवणी ग, सांगू पित्याला समजवणी ग, जन्म देऊनी येऊ दे.
माया युगात तू आईच्या पोटातला गर्भ मुलीचा तिच्या अपेक्षा काय काय असते बघा गोरे साती सर बांधवाती गोरे साती सर बांधवाती होई नानी लालाची बहीण चंचन फुला उमळा आई माझ्या जीवनाचा फुला उमळा